हॅलो सेकंड इयर स्टुडंट्स वेलकम बॅक टू द चॅनल जसं की तुम्हाला माहिती आहे आपण इश्यू ऑफ शेअर्सची थेरी पाहत आहोत मॅक्सिमम आपली ऑलमोस्ट थेरी संपलेली आहे जे की बेसिक थेअरी एका इश्यू ऑफ शेअर्सच्या प्रॉब्लेमसाठी लागते हा लास्ट थेरीचा थे व्हिडिओ आहे ह्याच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तीन ते चार बेसिक टर्म्स पाहायचे आहेत ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे अंडर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स ओव्हर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स फुल सबस्क्रिप सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स आणि लास्ट आहे प्रो रेटा अलॉटमेंट चारीच्या चारी टर्म्स अतिशय इम्पॉर्टंट आहे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप समजून घ्या सर्वात पहिले एक गोष्ट क्लिअर करून घ्या की कंपनीला जेवढंही भांडवल जमा करायचं असते त्या संबंधित उल्लेख त्यांच्या मेमोरंडम ऑफ क्लॉजमध्ये मेन्शन करावं लागतं आहे त्यापैकी काही हिस्सा भांडवलापैकी एकूण भांडवलापैकी काही हिस्सा कंपनीचे ओनर्स टाकतात आणि काही हिस्सा पब्लिकला विकतात शेअर्सच्या माध्यमातून बरोबर आहे सपोज जर एका कंपनीला दहा लाख रुपये ॲज अ शेअर्सच्या माध्यमातून त्यांना जमा करायचे आहेत किती लाख रुपये दहा लाख रुपये आणि त्यांना त्यांच्या व्यवसायाचे एकूण एक हजार शेअर्स पाहिजेत किती हजार शेअर्स पाहिजेत एक हजार बरोबर तर दहा लाख भागिले जर एक हजार केला आपण तर पर शेअर व्हॅल्यू किती येणार एक हजार बरोबर हे तर आपण बघितला होता बरोबर हां तर एकूण शेअर्स कंपनीला पर शेअर व्हॅल्यू किती आहे एक हजार आणि एकूण कंपनीला शेअर्स किती पाहिजेत एक हजार बरोबर सपोज जर कंपनी ॲडव्हर्टाईज वगैरे केली प्रॉस्पेक्टस वगैरे इशूड केली आणि लोकांना आवाहन केले की आम्हाला शेअर कॅपिटल पाहिजे आणि आम्ही एक हजार शेअर्स विकायलो तुम्ही तुम्हाला लागत असतील तर शेअर्ससाठी अप्लाय करा आता काही व्यक्ती काय करणार काही व्यक्ती दहा शेअर्स परचेस करेल काही व्यक्ती पंधरा शेअर परचेस करेल अप्लाय करणार ना बरोबर जर समजा एकूण कंपनी एक लाख शेअर्स विकायला काढली सॉरी एक हजार शेअर्स विकायला काढली आणि त्या एक हजार शेअर्सपैकी कंपनीला फक्त मागणी आली आठशे शेअर्सची एक हजार शेअर्स कंपनी विकायला काढली आणि कंपनीला फक्त मागणी आली आठशे शेअर्सची तर अशा वेळेस त्याला त्या सिच्युएशनला म्हणणार किंवा त्या टर्मला म्हणणार अंडर सबस्क्रिप्शन बरोबर म्हणजे विकायला कंपनी किती शेअर्स काढली एक हजार शेअर्स मागणी कितीची आली आठशे शेअर्सची बरोबर आहे ने त्याच्यानंतर आहे नेक्स्ट फुल सबस्क्रिप्शन अंडर सबस्क्रिप्शन इम्पॉर्टंट असल्यामुळे मी लास्टला सांगतो ओव्हर सबस्क्रिप्शन फुल सबस्क्रिप्शन कंपनीला एक हजार शेअर्स विकायचे होते आणि कंपनीला मागणी आली एक हजार शेअर्सची तर ह्या सिच्युएशनला किंवा ह्या टमला म्हणणार फुल सबस्क्रिप्शन बरोबर आहे त्याच्यानंतर आहे ओवर सबस्क्रिप्शन आता झालं असं की कंपनी जास्त प्रॉफिट वगैरे कमवणारी असली कंपनीमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट आणि डिव्हिडंड जर जास्त असेल शेअर्सवर मग अशा शेअर्स कम असे कंपनीचे शेअर्स ज्या ज्या वेळेस विक्रीसाठी येणार त्या प्रत्येक वेळेस शेअर होल्डर ते शेअर्स परचेस करण्यासाठी घाई करणार मग कोणी दोनशे शेअर्स म्हणणार कोणी तीनशे शेअर्स म्हणणार कोणी चारशे चारशे शेअर्स म्हणणार मग अशा होतो समजा कंपनी काढली विकायला एक हजार शेअर्स आणि कंपनीला मागणी आली तेराशे शेअर्सची म्हणजे आहे कंपनी विकणार एक हजार शेअर्स पण विविध विविधजण मागणी करून कोणी दहा कोणी पंधरा असं करत एकूण तेराशे शेअर्ससाठी मागणी आली तर ह्या टर्मला काय म्हणणार ओवर सबस्क्रिप्शन त्या टर्मला काय म्हणणार ओव्हर सबस्क्रिप्शन मग आता अशा सिच्युएशनमध्ये कंपनी काय करते कंपनीजवळ दोन ते तीन प्रकार असतात ओवर सबस्क्रिप्शनची सिच्युएशन हँडल करण्यासाठी सर्वात पहिले कंपनी काय करणार लॉटरी बेसिस करणार लॉटरी बेसिस म्हणजे काही जणांचे नाव वगैरे का बॉलमध्ये वगैरे टाकणार मग ज्यांचं नाव वगैरे आलं काही तुरळक प्रमाणात असं होते अगोदर आता मॅक्सिमम होत नाही आहे मग ज्यांना चिठ्ठी भेटली त्यांना शेअर्स ते अलॉट करणार अगोदर होत होते त्याच्यानंतर सेकंड मेथड आहे डेट वाईस मेथड म्हणजे ज्या ज्या लोकांनी पहिल इश्यूड केलेल्या कंपनी ज्यावेळेस विकायला शेअर्स काढली विकायला काढल्याबरोबर ज्या ज्या लोकांनी सर्वात अगोदर अप्लाय केलेला आहे त्यांना भेटणार अदरवाईज जे नंतर अप्लाय केलेत त्यांना भेटणार नाही त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड आहे प्रो रेटा मेथड प्रो रेटा मेथड हे फेमस मेथड आहे आता प्रो रेटा मेथड म्हणजे काय होतं की जे जे शेअरहोल्डर्स होल्डर्स जास्तीत जास्त शेअर परचेस करणारे असतात अशा शेअरहोल्डर्सला होल्डर्सला ती शेअरची रक्कम विदे देण्यात येते त्यांना शेअर्स विकण्यात येतात सपोज आता झालं असं की कंपनी हजार शेअर्स विकायला काढली आणि एक शेअरहोल्डर होल्डर होता त्या कंपनीच्या तीनशे शेअर्सची शे 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 मागणी केला होता किती शेअर्सची शे मागणी केला तीनशे आणि कंपनी त्याला फक्त दिली किती शेअर्स दोनशे पन्नास शेअर्स त्याला किती दिली कंपनी दोनशे पन्नास शेअर्स मग आता नेक्स्ट सिच्युएशनमध्ये काय होईल की तो कंपनीला म्हणणार ठीक आहे मी तुम्हाला तुम्ही मला दोनशे पन्नास शेअर्स देऊ इच्छिता ठीक आहे मला काय प्रॉब्लेम नाही आहे मी दोनशे पन्नास शेअर्स घेईन पण मी एकूण तीनशे शेअर्ससाठी ती अप्लाय केलं होतं जी ॲप्लिकेशनची रक्कम काही रक्कम आपल्याला अगोदर पेड करावं लागतं ना ॲप्लिकेशन म्हणजे मनी म्हणजे मन शेअर्समध्ये अप्लाय करत असताना फुगट नाही अगोदर काहीतरी रक्कम द्यावं लागते एकूण शेअर्सपेक्षा तीस ते वीस टक्के रक्कम द्यावं लागते म्हणजे पन्नास शेअर्सची उरलेली रक्कम मी तुम्हाला एक्स्ट्रा दिलेली आहे ती मला परत करा मग अशा वेळेस कंपनी त्याला काय म्हणते ठीक आहे तर ती रक्कम आम्ही तुम्हाला परत करत नाही ज्या वेळेस तुम्ही आता तुम्ही ॲप्लिकेशन मनी दिलं बरोबर आहे ज्या वेळेस तुम्ही अलॉटमेंटचा हप्ता किंवा अलॉटमेंटची रक्कम पेड कराल त्यावेळेस एकूण रकमेतून हे पन्नास शेअरची रक्कम वजा करायचं म्हणजे ज्या वेळेस तुम्ही नेक्स्ट कॉल पेड करणार त्या कॉलची जी एकूण रक्कम होईल त्या एकूण रकमेतून ह्या पन्नास शेअरची किंमत मायनस करून राहिलेली रक्कम द्यायचं सपोज ह्या सिच्युएशनमध्ये आम्ही तुम्हाला पन्नास रुप सपोज पन्नास रुपये देणं बाकी आहो आम्ही तुम्हाला आता आणि नेक्स्ट कॉलमध्ये तुम्ही आम्हाला एकूण दीडशे रुपये देणं बाकी असताल तर त्या दीडशेमधून हे पन्नास मायनस करायचं नेक्स्ट कॉलला तुम्ही फक्त किती द्या आम्हाला शंभर रुपये द्या ह्यालाच म्हणतात प्रो रेटा अलॉटमेंट ह्या अलॉटमेंट बेसिसवर सुद्धा ओव्हर सबस्क्रिप्शनच्या ह्याच्यामध्ये कंपनी शेअर्स खरेदी विक्री करू शकते एकदम इझी टॉपिक होतं एकूण कंपनी काढली शेअर्स विकायला एक हजार विकले फक्त आठशे तर त्याला म्हणतात अंडर सबस्क्रिप्शन विकायला काढली हजार विकले हजार तर त्याला म्हणतात फुल सबस्क्रिप्शन नेक्स्ट सिच्युएशन सिच्युएशनमध्ये कंपनी विकायला काढली एक हजार शेअर्स मागणी आली तेराशे तर ह्याला म्हणतात ओवर सबस्क्रिप्शन काय म्हणतात ओव्हर सबस्क्रिप्शन पक्क लक्षात असू द्या असे पॉईंट प्रत्येक गणितामध्ये येतात ठीक आहे ओके आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय पाहिलं ते एक वेळेस तुम्ही रिव्हिजन करून घेणारच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला शेअर्सशी रिलेटेड काय बेसिक जर्नल एंट्रीज आठ ते दहा जर्नल एंट्रीज पाहायचे ते कोणते एंट्रीज पाहणार काय नाही हे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुप्समध्ये मी ऑलरेडी ट्रान्सफर केलेलं आहे आणखी एक वेळेस करेन मी ते एंट्रीज पाहून घ्यायचं आणि प्रत्येकजण वहीवर ते पूर्णच्या पूर्ण एंट्रीज लिहून चा। घ्यायचं त्याच्यानंतर सोमवारपासून आपण बॅचेसला म्हणजे व्हिडिओ लेक्चर्सला आपण स्टार्ट करूया ठीक आहे आणि व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपशी लिंक दिलेली आहे ग्रुपच्या लिंकच्या माध्यमातून मी तुम्ही ज्या क्लासमध्ये आहात त्या ग्राफच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता That's it for today's video. Best of luck.